नमस्कार कृषी मित्र हो मी कन हाडुळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की आपल्याला हरभऱ्या बीज प्रक्रिया जर करायची असेल आणि आपल्याला हरभऱ्या बीज प्रक्रिया करताना आपण कोणती बुरशीनाशके वापरली पाहिजे कोणती कीटकनाशके वापरली पाहिजे जेणेकरून याचा जर वापर, वापर आपण केला बीज प्रक्रियेसाठी तर आपल्याला ज्या भविष्यात समस्या येत असतात हरभऱ्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर मररोगाची समस्या आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे तर ह्या मररोगाच्या समस्येला आपण सामोरे न जाण्यासाठी याचं नियंत्रण जे आहे ते आपण सुरुवातीपासूनच बीज प्रक्रियेद्वारे इथे करणे गरजेचे आहे त्यामुळे हरभऱ्याची बीज प्रक्रिया हे फार महत्त्वाची आहे तर आता बीज प्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो आहे आपल्या बुरशीनाशकाचा त्यामुळे जर बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया आपण हरभऱ्या पिकाला केली तर आपल्याला मर मररोगसारखी जे समस्या आहे ते हरभऱ्या पिकामध्ये जाणवणार नाही सोबतच कीटकनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे कारण कटवॉमसारख्या ज्या काही किडी असतात जमिनीमध्ये त्यासुद्धा आपल्या हरभऱ्या पिकाला त्रास देतात त्यामुळे कीटकनाशकचासुद्धा इथे वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी ते सांगू इच्छितो की मी तुम्हाला बुरशीनाशक आणि सेपरेट कीटकनाशक ह्या गोष्टी तर मी ते तुम्हाला औषधी सांगणारच आहे परंतु या सर्वात व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असं एक औषध सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगळं कीटकनाशक आणि वेगळं बुरशीनाशक घेण्याची गरज पडणार नाही तुमचं दोन्ही जे आहे ते एकाच औषधामध्ये होईल आणि म्हणजे तुमचं कमी खर्चात चांगलं काम होईल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वे वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण सेपरेट बुरशीनाशकाची माहिती घेऊया की आपण सेपरेट बुरशीनाशक कोणती वापरली पाहिजे तर सेपरेट बुरशीनाशक वापरताना आपण झेलोरा जे बी एस एफ कंपनीचं येतं हे बुरशीनाशक आपण इथे वापरू शकतो वीज प्रक्रियेसाठी यामध्ये जो कंटेंट आहे तो थायफोनेट मिथिल पंचेचाळीस टक्के परत प्लस पॅराक्लोस्ट्रोबिन पाच टक्के एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये असा कंटेंट आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तीन तीन मिली प्रति किलो बियाण्यासाठी घेऊ शकता सोबतच याचा जे पाण्याचा वापर आहे यामध्ये पाच ते सात मिली पाणी हे प्रति किलो बियाण्यासाठी आपण वापरलं पाहिजे त्यानंतर जर आपण दुसरं बुरशीनाशक कडे कर, वळलो तर दुसरं बुरशीनाशक आहे एव्हरगोल्ड एक्स्टेंड जे बायर कंपनीचं येतं आणि एव्हरगोल्ड एक्स्ट्रेंडचा जर वापर आपल्याला करायचा असेल वीज प्रक्रियेसाठी तर आपण एक मिली प्रति किलो बियाण्यासाठी हे वेवरगोल्ड एक्स्ट्रेंड वापरायला पाहिजे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते पाच ते सात मिली प्रति किलो बियाण्यासाठी आपण इथे पाणी वापरू शकतो त्यानंतर जर तिसऱ्याकडे आपण वळलो तर तिसरं बुरशीनाशक आहे वॅक्स पावर जे की धनुका कंपनीचं आहे तर अतिशय उत्तम असं बुरशीनाशक आहे त्यामुळे याचे रिझल्टसुद्धा चांगले आहे तर आपण याचा जर वापर करत असाल तर याचं जे प्रमाण आहे ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आपण इथे घेतलं पाहिजे आणि पाच ते, ते सात मिली पाणी प्रति किलो बियाण्यासाठी याचा वापर आपण केला पाहिजे त्यानंतर सर्वातच्या परिचयाचं आणि मर्रोगावर उत्तम असं नियंत्रण मिळवून देणारं ज्यामध्ये थायफोनिट मिथिल असा घटक आहे ते म्हणजे रोको बायोस्टॅट कंपनीचं जे रोको बुरशीनाशक येतं याचा सुद्धा आपण वापर बुरशीनाश बीज प्रक्रियेसाठी करू शकतो त्याचं जर प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्हाला तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी याचं प्रमाण घेऊ शकता आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ते पाच ते सात मिली प्रति किलो बियाण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर पाचवं एक बुरशीनाशक आहे ते म्हणजे स्प्रिंट एंडोफल कंपनीचे येतं स्प्रिंट हे सुद्धा अतिशय उत्तम असं बुरशीनाशक आहे मररोगावरती चांगल्या पद्धतीने हे काम करतं तर याचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी याचा वापर आपण करायला पाहिजे आता हे जरी बुरशी सोबतच कट फॉर्म ज्या काही जमिनीतील किडी असतात हिमे वगैरे यासाठी सुद्धा आपल्याला एक कीटकनाशकाचा वापर इथे करणे गरजेचे आहे जर कीटकनाशकाचा आपण वापर करत असाल तर कीटकनाशकाच्या वापरामध्ये तुम्हाला एक दोन कीटकनाशक सांगतो यापैकी कुठलंही एक कीटकनाशक तुम्ही वापरू शकता तर सर्वप्रथम जे आहे ते म्हणजे एक गावचे येतं बाहेर कंपनीचं जर हे तू घेऊ शकता किंवा रेनो येतो यू पी एल कंपनीचं दोन्ही हा अतिशय उत्तम असे कीटकनाशक आहे दोन्हीपैकी एकाचा वापर तुम्ही इथे नक्की करू शकता त्याबरोबर जर तुम्हाला याचं प्रमाण जाणून घ्यायचं असेल असेल तर गावचो जे आहे त्याचं एकशे पंचवीस मिली प्रति शंभर किलो बियाण्यासाठी आपण याचं प्रमाण घेतलं पाहिजे आणि रेनो आहे जे युपीएल कंपनीचं इथं याचं जे प्रमाण आहे ते दीडशे मिली प्रति शंभर किलो बियाण्यासाठी इथे घेऊ शकता आता हे झालं आहे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाबद्दल आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला जे गोष्ट बोललो होतो की तुम्हाला जर बुरशीनाशक आणि कीटकनाशक सोबतच घ्यायची असेल म्हणजे वेगवेगळी न घेता एकाच औषधामध्ये दोन्ही कंटेंट तुम्हाला पाहिजे असेल ज्यामध्ये तुम्हाला मर्रो आणि कटवाम यासारख्या ज्या किडी आहे याचं व्यवस्थित असं नियंत्रण करता येईल तर ते कुठलं आहे तर ते आहे यू पी एल कंपनीचं किंवा सॉल कंपनीचं सॉल कंपनीचं जर आपण घेतलं तर कॅस्केड नावाने येतं आणि यू पी एल कंपनीचं घेतलं तर इलेक्ट्रॉन नावाने येतं परंतु यामध्ये दोन्हीमध्ये घटक एकच आहे तर घटक कुठले आहे तर त्यामध्ये इन्सेक्टिसाईड आणि फंगीसाईड म्हणजे बुरशीनाशक आणि कीटकनाशक दोन्ही एकत्र घटक आहे तर यामध्ये आपल्याला ॲजेस्ट्रोस्ट्रोबिन अडीच टक्के प्लस थायफोनेट मिथिल जो की रोकोमध्ये जो घटक आहे तो सा अकरा पॉईंट पंचवीस टक्के प्लस थायमिथोक्झम पंचवीस टक्के असं तिन्ही गोष्टीचं जे कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये इन्सेक्टिसाईड फंगीसाईड ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आलेल्या आहे म्हणजे तुम्हाला वेगळं कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि अतिशय उत्तम असं नियंत्रण हे रोग आणि मुळकूजवर हे आपल्या या औषधं करतील तर शेतकरी मित्रांनो जर याचा डोस जाणून घ्यायचा असेल तर याचा डोस जो आहे तो पाच मिली प्रति किलो बियाण्यासाठी आहे आणि तीन मिली प्रति किलो बियाण्यासाठी इथे आपण पाण्याचा वापर केला पाहिजे अतिशय उत्तम असे रिझल्ट या कॅस्केटचे तुम्हाला मिळतील त्यामुळे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला स्पेशल बुरशीनाशक आणि किंवा स्पेशल कीटकनाशक जर वापरायचं नसेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या एकत्रच पाहिजे असेल तर तुम्ही कॅस्केटचा वापर इथे नक्की करू शकता तर दिलेली माहिती कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या काही आणखी शंका असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचं उत्तर नक्की तुम्हाला देईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद